नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जुन्या ब्रशचे काही उपयोग शेअर करणार आहे। जसं ब्रश जुना झाला की आपण त्याला फक्त डस्टबिनमध्ये फेकून देतो, पण या जुन्या ब्रशचा उपयोग करून आपण घराला ऑर्गनाइज अँड क्लीनसुद्धा करू शकतो। तर असेच काही हॅक्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। पहिला जो मी जुन्या ब्रशचा उपयोग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी तुम्हाला असा कोणताही जुना ब्रश घ्यायचा आहे आणि त्याचा जो वरचा भाग आहे तो एखादी चाकू गॅसवर गरम करून या प्रकारे कट करून घ्यायचा आहे। एवढं झालं की जो कट केलेला ब्रशचा भाग आहे तो आपल्याला या प्रकारे या ब्रशवर स्टिक करून घ्यायचा आहे। स्टिक केल्यानंतर हा दिसायला असा दिसेल। त्यानंतर तुम्हाला आणखी एक ब्रश घ्यायचा आहे आणि त्या ब्रशचे खालचे दोन्ही टोक कट करून या प्रकारे ते ब्रश एकमेकांना स्टिक करून घ्यायचे आहे। यानंतर याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारच्या ज्या ऑइल डिस्पेन्सर असतात, जशी ही माझ्याकडे ऑइल डिस्पेन्सरची बॉटल आहे आणि याचा जो वरचा नोक आहे तो खूप छोटा आहे। नॉर्मली जो बॉटल साफ करणारा ब्रश असतो तो या आत जात नाही, तर मग अशा वेळेस या ब्रशचा उपयोग करून आपण ही बॉटल क्लीन करू शकतो। कोणतीही बॉटल बाहेरून साफ करणे इझी असते, पण अशा प्रकारची बारीक नोक असलेली बॉटल आतून साफ करणे खूप डिफिकल्ट असते आणि जी ऑइलची बॉटल असते ती आतून खूप घाणेरडी होते आणि त्याला साफ करणंही खूप कठीण काम असतं। तर मग असं जर आपण ब्रशचं टूल बनवलं तर ते काम आपल्याला सोपं होईल। जुन्या ब्रशचा जो मी सेकंड हॅक शेअर करणार आहे तो पण खूप मस्त आहे। त्यासाठी तुम्हाला असा कोणताही जुना ब्रश घ्यायचा आहे, त्यानंतर तुम्हाला धागा घ्यायचा आहे आणि तो धागा त्या ब्रशच्या वरच्या भागावर अशा प्रकारे ठेवायचा आहे। त्यानंतर सुई घ्यायची आहे आणि ती सुई या धाग्यावर या प्रकारे आतमध्ये प्रेस करायची आहे। जशी तुम्ही सुई प्रेस कराल तो धागा त्या सुईच्या होलमध्ये अशा प्रकारे फसेल। तुम्ही पाहू शकता किती इझिली धागा सुईच्या होलमध्ये फसलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तो धागा वरच्या भागाला ओढून घ्यायचा आहे आणि या प्रकारे तुम्ही खूप इझिली सुईमध्ये धागा टाकू शकाल। हा हॅक ज्यांची डोळे कमजोर आहे त्यांना खूप उपयोगाचा पडू शकते। जर तुम्हालाही सुईमध्ये धागा टाकणे कठीण काम वाटत असेल तर तुम्ही या हॅकच्या थ्रू इझिली सुईमध्ये धागा टाकू शकता। ब्रशचा जो तिसरा हॅक आपण बघणार आहोत, त्यासाठी तुम्हाला एक मोमबत्ती जाळायची आहे आणि त्यावर अशा प्रकारे जुना ब्रश गरम करून त्याला या प्रकारे वाकवून घ्यायचा आहे। यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते सांगते। जसं आपल्या प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारचा मिक्सर असतो, जसं तुम्ही हा बघू शकता माझा मिक्सर आहे तो बाहेरून तर क्लीन आहे, पण जिथे आपण मिक्सरचा पॉट फिट करतो तो एरिया हलकासा खराब आहे। का बरं तर आपण तो व्यवस्थित क्लीन करू शकत नाही, त्या ठिकाणी आपला हात व्यवस्थित जाऊ शकत नाही किंवा एखाद्या गोष्टीच्या सहाय्याने किंवा स्क्रबरच्या सहाय्याने जरी क्लीन केला तरी तो व्यवस्थित क्लीन होत नाही। तर मग अशा वेळेस तुम्ही या ब्रशचा उपयोग करून ती जागा क्लीन करू शकता। फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हाही तुम्ही अशा प्रकारचा मिक्सर क्लीन कराल तर तुम्हाला सेलोटेपच्या सहाय्याने पहिले त्यातले जे होल्स असतात ते बंद करायचे आहे। त्यानंतर एखादी लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबूवर कोलगेट अशा प्रकारे टाकायचा आहे। एवढं झालं की जो आपण कोलगेट लावलेला लिंबू आहे तो ब्रशवर या प्रकारे घासून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 10 मिनिट या मिक्सरला असंच राहू द्यायचं आहे। थोडा वेळ झाला की मग आपल्याला हा ब्रश घ्यायचा आहे आणि या ब्रशच्या हेल्पनी जेवढेही मिक्सरचे कॉर्नर्स आहे, ज्या छोट्या छोट्या जागा आहे जिथे आपला हात जाऊ शकत नाही किंवा स्क्रबर जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी हा ब्रश टाकून हा मिक्सर आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता किती इझिली जी घाणेरडी जागा होती ती किती इझिली क्लीन झालेली आहे। त्यानंतर एखाद्या ओल्या कापडाने मिक्सरला चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादी कोरडा कापड घेऊन मिक्सीला चांगल्या प्रकारे ड्राय करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिक्सी किती चांगल्या प्रकारे क्लीन झालेला आहे। जर आपण नॉर्मली असंच क्लीन करतो त्यामुळे मिक्सरचे जे कॉर्नर्स असतात, छोटे छोटे जागा असतात, त्या व्यवस्थित क्लीन होत नाही, पण ब्रशच्या हेल्पनी या खूप व्यवस्थित क्लीन झालेला आहे। त्याचप्रमाणे याच ब्रशचा उपयोग करून आपण मिक्सरचा पॉटसुद्धा क्लीन करू शकतो। जसं मिक्सरचा जो आतला पार्ट आहे तो आपण इझिली क्लीन करतो, पण मिक्सरचा जो खालचा भाग आहे तोसुद्धा क्लीन करणे खूप इम्पॉर्टंट आहे। कमीत कमी 15 दिवसातून तरी आपल्याला हा पार्ट क्लीन करायला पाहिजे। तुम्ही बघू शकता किती घाणेरडा झालेला आहे। त्यासाठी आपल्याला काय करायचं, अशा प्रकारे कोणतंही जे डिशवॉश लिक्विड आहे ते यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर जो आपण ब्रश बनवलेला होता तो थोडासा ओला करायचा आहे आणि या प्रकारे तुम्ही जर हा पार्ट्स क्लीन केला तर या ब्रशच्या हेल्पनी खूप इझिली क्लीन होतो। नॉर्मली जर तुम्ही ब्रशचा यूज केला किंवा स्क्रबरचा यूज केला तर तो क्लीन होणार नाही आणि अशा प्रकारे जर ब्रश बनवून तुम्ही क्लीन केला तर तो खूप इझिली होतो। इथे पाहू शकता तुम्ही या
ब्रशच्या हेल्पने हा किती चांगल्या प्रकारे क्लीन झाला आहे. त्याचप्रमाणे या मिक्सरच्या पॉटचं जे झाकण आहे ते सुद्धा क्लीन करणे खूप डिफिकल्ट असते स्क्रबरच्या हेल्पने. तर या प्रकारच्या ब्रशच्या हेल्पने तो सुद्धा तुम्ही इझिली क्लीन करू शकता. इथे तुम्ही नॉर्मल ब्रशचा सुद्धा यूज करू शकता. त्यानंतर जुन्या ब्रशचा जो मी चौथा उपयोग शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला असा हा कोणताही जुना ब्रश घ्यायचा आहे आणि त्याला या प्रकारे कट करून घ्यायचा आहे. कैचीच्या हेल्पने हा खूप इझिली कट होतो. त्यानंतर जो खालचा पार्ट आहे तो या प्रकारे गॅसवर गरम करून स्टिक करून घ्यायचा आहे. अँड अशा प्रकारच्या टूलचा उपयोग तुम्ही जे लॅपटॉप्स असतात किंवा ज्या स्लायडिंग विंडोचे स्लाइड्स असतात त्या क्लीन करण्यासाठी करू शकतात. या टूलने खूप इझिली या गोष्टी क्लीन होतात. आतापर्यंत जे ब्रशचे आपण हॅक्स बनवले त्यासाठी तुम्हाला ब्रशचे वेगवेगळे टूल बनवायची गरज होती. पण जुन्या ब्रशचा नॉर्मली सुद्धा यूज करून तुम्ही घरातल्या खूप साऱ्या गोष्टी क्लीन करू शकता. जसे हे शूजचे जे बॉटमवाला भाग आहे तो क्लीन नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त एखादी जुना ब्रश घ्यायचा आहे आणि त्यावर कोलगेट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर जर तुम्ही हा ब्रशचा व्हाईटवाला बॉटम एरिया क्लीन कराल तर तो खूप इझिली क्लीन होईल. तुम्ही डिफरन्स तुमच्या समोर पाहू शकता. जसा एक शूज मी क्लीन केलेला आहे आणि एक शूज क्लीन केलेला नाही आहे तर तुम्ही बघू शकता त्यात डिफरन्स किती आहे. जो मी ब्रशच्या हेल्पनी क्लीन केलेला शूज आहे तो खूप चांगल्या प्रकारे साफ झालेला आहे आणि जो नॉर्मली क्लीन केलेला आहे तो आताही मळलेला आहे. त्याचप्रमाणे जुन्या ब्रशचा उपयोग करून आपण घरातल्या खूप साऱ्या गोष्टी क्लीन करू शकतो. जसं कंगवे झाले, गॅसच्या ज्या बटन्स असतात त्या आपण रेग्युलरली क्लीन करू शकत नाही, त्यापर्यंत आपला इझिली हात जात नाही, त्यामुळे ब्रशच्या हेल्पने आपण त्यासुद्धा इझिली क्लीन करू शकतो. या व्यतिरिक्त जर आपण कपडे मशीनमध्ये वॉश करतो तर तुम्ही बघितलं असेल खूपदा मशीनमध्ये कपडे वॉश होत नाही. जसं शर्टचे कॉलर झाले, जर ते घाणेरडे असेल तर शर्ट तर चांगला होतो, क्लीन होतो, पण जे शर्टचे कॉलर्स असतात ते क्लीन होत नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं आहे तुम्हाला, जर तुमच्याकडे एखादी जुना ब्रश असेल तर त्या ब्रशच्या हेल्पनी एखादी जे मशीन वॉश लिक्विड असतं ते टाकायचं आहे आणि या प्रकारे थोडंसं घासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते जर शर्ट तुम्ही मशीनला लावलं तर ते क्लीन होईल. त्यानंतर जसं आपल्या ओट्याच्या टाईल्स असतात किंवा कॉर्नर्स असतात त्यासुद्धा इझिली स्क्रबरच्या हेल्पनी क्लीन होत नाही. मग अशा प्रकारे जुन्या ब्रशच्या हेल्पनी आपण जर क्लीन केलं तर ते खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतात. तसंच घरातली जी पाण्याची नळं असतात ती पाण्याच्या डागामुळे खराब होतात. आपण जरी ती साफ केली तरी त्याचे जे नळाचे कॉर्नर्स असतात त्यावर एक डस्ट बसते आणि ती इझिली साफ होत नाही. तर जुन्या ब्रशच्या हेल्पनी तुम्ही जर ते क्लीन केलं तर ते खूप इझिली साफ होईल. जुन्या ब्रशचा जो नेक्स्ट उपयोग मी शेअर करणार आहे तो सुद्धा खूप मस्त आहे. जुन्या ब्रशच्या हेल्पनी आपण अशा प्रकारचे जे मोठे मोठे कपडे असतात ते सुद्धा हँग करू शकतो किंवा वाळू घालू शकतो. जसं कित्येकदा आपल्याकडे घरात जागा नसते आणि जे चिमटेवाले हँगर असतात त्याला आपण फक्त छोटे छोटे कपडे हँग करू शकतो. मग अशा वेळेस अशा प्रकारच्या जुन्या ब्रशचा हेल्प करून आपण मोठे कपडे सुद्धा त्या हँगरवर हँग करू शकतो. त्यानंतर ब्रशबद्दल मी एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे. जसं आपल्याला एखाद्या ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं असते तर आपण काय करतो, अशा प्रकारचे जे वापरणारे ब्रश असतात आपण ते डायरेक्टली पर्समध्ये टाकतो किंवा बॅगमध्ये टाकतो किंवा कुठेही टाकतो, तर त्यामुळे त्यावर बॅक्टेरिया होण्याचे चान्सेस असते. कित्येकदा आपण घाईगडबडीत ब्रश धुवतसुद्धा नाही. तर मग अशा वेळेस तुम्ही जर तुमच्याकडे ब्रशला लावायचे प्लॅस्टिक कवर नसेल तर तुम्ही अशा प्रकारच्या बलूनचा उपयोग करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, कुठेही ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं आहे आणि तुम्ही इकडे तिकडे जर ब्रश टाकत असेल आणि तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कवर नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला ब्रशला बलून घालून द्यायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही हे ब्रश कुठेही बॅगमध्ये स्टोअर केले तरी त्यावर बॅक्टेरियासुद्धा येणार नाही आणि ते खराबसुद्धा होणार नाही. तर आय होप फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.